आज दुसरी आषाढी एकादशी या दिवसाचे औचित्य साधून नाच ग घुमा आणि वसुंधरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवा संस्कृतीचा या लहान मुलांसाठी दिंडी व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले. आजच्या आधुनिक काळामध्ये पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचा वसा मिळावा या हेतूने दिंडी व वेशभूषा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या पिझ्झा बर्गरच्या काळात सुद्धा पनवेलमधील लहानग्यांनी दिंडीची वाट धरली. 4 ते 15 वर्ष वयोगटाच्या या स्पर्धेत 50 हून अधिक लहानग्यांनी सहभाग घेतला. या दिंडीची सुरुवात टिळक रोड येथून सुरू करण्यात आली असून विरूपाक्ष मंदिर येथे समारोप करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता गुरुनाथ लोंढे, सुनीता खरे, अपर्णा नादगुंडी, आदिती भोसले, स्वाती देसाई, अमिता म्हस्कर, अर्चना पेंडसे, जान्हवी करंदीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आज या निमित्तानं दिंडी आणि वेशभूषा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्या पुढे येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीचा वसा मिळावा, त्यांच्यामध्ये हे बीज आजपासूनच रोवलं जावं यासाठीचा उत्तम प्रयत्न नाट्यभूमा पनवेल फाउंडेशनच्या वतीने झालेला आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते की अशा पद्धतीचे लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असेच विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या वतीने आणि त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने घडत राहू मी त्यांना शुभेच्छा देते आणि पार्टिसिपेट केलेल्या सगळ्या मुलांचं मनापासून अभिनंदन करते की या पिझ्झा बर्गरच्या आयुष्यामध्ये त्यांनी आज वारीचा मार्ग स्वीकारून खूप मोठ्या जल्लोषामध्ये त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. पुन्हा पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.